दयानंद शिक्षण संस्था लातूर। गतिमान स्पर्धेच्या विस्तीर्ण अवकाशात गरुड भरारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पंखात गुणवत्तेचे बळ आणि विचारांना विद्वत्तेची धार असावी लागते। ती निर्माण करण्याचे काम दयानंद शिक्षण संस्था लातूर अविरतपणे करत आहे। 1961 साली असाच गुणवंत, कीर्तिवंत, यशवंत विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशाने दयानंद शिक्षण संस्थेच्या रूपात लातूरच्या मातीत एक बी रुजवण्यात आलं आणि आज तेच बीज गुणवंत विद्यार्थ्यांनी भरलेला, विविध विद्याशाखांनी विस्तारलेला असा प्रचंड ज्ञानवृक्ष बनले आहे। आ नो भद्रा क्रतवो यंतु विश्वतः संस्थेचे ब्रीद असलेल्या या श्लोकाप्रमाणे आज या ज्ञानवृक्षाच्या छायेत कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, फार्मसी, आर्किटेक्चर, इंटीरियर या विद्याशाखांमधून हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत। त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता अतिशय जागरूकतेने आणि काळाची पावले ओळखून सतत प्रयत्नशील असणाऱ्या दयानंद शिक्षण संस्थेच्या कार्याबद्दल भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ प्रणव मुखर्जी गौरवोद्गार काढताना म्हणतात, थँक्स टू द इनिशिएटिव्स टेकन बाय स्वामी दयानंद सोसायटी टुडे लातूर हॅज इमर्ज्ड एज एन इम्पॉर्टंट हब ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स कॅटरिंग द नीड ऑफ नॉट ओनली the people of this area but also of large part of the country rashtriyas nave tar antarrashtriya patalivar dekhil aplya vidyarthyane paripurna gnanacha zoravar gunvatta purna ashi chamakdar kamgiri bajavli pahije ya dheyane dayananda shikshan sanstha ani sanstheche pratyek vyakti katibaddha ahe dayananda vidhi mahavidyalay मराठवाड्यातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान संपादन करण्याची संधी मिळावी म्हणून 1971 साली दयानंद शिक्षण संस्थेने विधी महाविद्यालय स्थापन केले। हे महाविद्यालय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे। तसेच महाविद्यालयाला UGC आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता प्राप्त आहे। दयानंद विधी महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत। पदवीनंतरचा 3 वर्षांचा LLB अभ्यासक्रम, 12वीनंतरचा BA LLB हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम, LLM इन क्रिमिनल लॉ, LLM इन बिझनेस लॉ, तसेच PG डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉज, PG डिप्लोमा इन अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशन, PG डिप्लोमा इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आणि सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन राईट्स। महाविद्यालयाने आवश्यक असलेली सर्व पुस्तके तसेच सर्व सुविधांनी युक्त असे ग्रंथालय व ई लायब्ररी निर्माण केली आहे। ग्रंथालयात स्वतंत्र रीडिंग रूमची सुविधा उपलब्ध आहे। समाजातील वेगवेगळ्या उपेक्षित गटांना आणि घटकांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळविण्यासाठी आवश्यक असलेले मानवी हक्काचे ज्ञान आता केवळ चळवळीपुरते मर्यादित राहिले नसून ती एक वेगळी ज्ञानशाखाही झाली आहे। मानवी हक्क हा विषय आता एका वेगळ्या प्रकारच्या करिअरच्या परिघात आला आहे। आव्हानात्मक करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींना या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संधी उपलब्ध होऊ शकतात। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता यावा याकरिता महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कौशल्य विकासासाठी दैनंदिन शिक्षणाबरोबरच अतिथी व्याख्याने, कार्यशाळा, सेमिनार, कॉन्फरन्स, लीगल स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच वुमन स्टडीज सेंटर NSS अंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातात। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी वर्षभर वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील महाविद्यालयात आयोजन केले जाते। या विविध कार्यक्रमांद्वारे केवळ अभ्यासू विधीज्ञच नव्हे तर कायद्याची परिपूर्ण माहिती असणारा जबाबदार नागरिक घडवण्याचे काम विधी महाविद्यालय करत आहे।